होता असं मी जाहीर करतो। आणि अमेझॉनवर सुद्धा त्यांची कादंबरी उपलब्ध आहे, तसेच त्यांची दुसरी कादंबरी तिचं काय चुकलं हे लव्हेज या विषयावर त्यांनी लिहिलेली आहे। असे अनेक पुरस्कार प्राप्त सुप्रसिद्ध अमरावतीतील साहित्यिक मान्य संजयजी महल्ले यांच्या वाढदिवसाला आम्ही जात आहोत। एक सामाजिक कार्यकर्ता शासकीय सेवेमध्ये लागण्याच्या आधी त्यांनी समाजाच्या अनेक घटकांना वंचितांना न्याय देण्याचा प्रयत्न केला। म्हणजे खऱ्या अर्थानं प्रशासकीय बाबीच्या आणि त्या संबंधितांना आदिवासींचा कसा विकास व्हावा या सर्व गोष्टींचा विचार करणारा हा एक पुस्तक आहे। प्रशासन अधिकारी यांचा वाढदिवस कारंजा इथे साजरा होत आहे, त्यानिमित्तानं त्यांनी लिहिलेला एक सुंदर अशा पुस्तकाचं अनावरण सुद्धा त्यानिमित्तानं तिथे ठेवलंय। अशा या सुंदर कार्यक्रमाला आम्ही सर्वजण जात आहोत। आमचे सहकारी माननीय राजेश ढगे सर, माननीय जीवन फुपसे, मान्य संतोष गारुळे, आम्ही सर्व त्यांच्या वाढदिवसाला जात आहोत। आता जस्ट निघालो, संध्याकाळचा प्रोग्राम असल्यानं आम्ही आमच्या पुसदवरून थोडं उशिरा निघालो, त्याच्यामुळे बघूया भविष्यात। चला तर आपण निघूया कार्यक्रमाला आणि तिथे भेटूया। मी शिक्षक म्हणून जेव्हा 12 ते 13 वर्ष काम केलं त्या काळात मला आलेले अनुभव, महाविद्यालयीन जीवनातले अनुभव आणि प्रशासक झाल्यानंतरही मला जे प्रशासनात आलेले खडतर अनुभव, या सर्वांच्या अनुभवातून मी कुठेतरी वेळ काढून लिहित होतो आणि लिहिता लिहिता मी खूप काही लिहून गेलो। आज माझ्याकडे एवढं साहित्य आहे, मी 5 जरी काव्यसंग्रह छापले तरी तेवढं साहित्य माझ्याजवळ आहे। आणि मी कधीही मला कुठलंही साहित्य प्रकाशित करायचं नव्हतं, परंतु कारंजातील माझे मोठे भाऊ रवींद्रभाऊ शहाकार आणि त्यांचा गुड मॉर्निंग ग्रुप हा कधीही मला निवांत बसू देत नव्हता। मदनसिंहजी देवडा असेल, अनिलसेठ अग्रवाल असेल, शुभम इंदानी असेल, एकदा चिखलदऱ्याच्या मैफिलीमध्ये त्यांच्या वाढदिवसामध्ये 2-4 कविता मी सहज म्हणून गेलो आणि यांनी अगदी चंग मानला की आता तुमच्या कविता प्रसिद्ध झाल्याच पाहिजे, आणि त्या करण्यासाठी मला सर्व या मित्र मंडळींचं सहकार्य लाभलं। आणि 2 वर्षापूर्वी अगदी भव्य दिव्य स्वरूपामध्ये जवळपास 500 लोकांच्या उपस्थितीमध्ये महेश भवन मध्ये माझा पहिला काव्य संग्रह प्रकाशित झाला, तो म्हणजे सारं काही सखी सखी। आणि जेव्हा सारं काही सखा सखी प्रसिद्ध झाला तेव्हा लोकांना वाटलं की हा केवळ प्रेमवादी कवी आहे, विरहवादी कवी आहे, पण मी जेव्हा जेव्हा लिहितो तेव्हा तेव्हा तो प्रत्येक विषय हा वेगळा असतो आणि वेगळ्या विषयावरच लिहिणं मला आवडते, म्हणून मी केवळ प्रेम अधिक कवी नाही, म्हणून मी आज एक विद्रोही काव्यसंग्रह या ठिकाणी घेऊन येतोय, तो म्हणजे मी आग वकून आलो, तेही सूर्याच्या अंगावर, ताकद लागतं सूर्याच्या अंगावर आग वकायला, ती सूर्याच्या अंगावरची आग वकून मी या ठिकाणी आले, या ठिकाणी आज प्रसिद्ध करतोय। आणि या हे जे मी या कवितेमध्ये लिहिलंय किंवा मांडलंय हे माझ्या बालपणी माझ्या जीवनात आलेले वास्तविक अनुभव आहे, आणि जे मी भोगलेलं आहे माझ्या बाजूला पाहिलेलं जग आहे या जगांच्या याच्यात माझ्याशी जे काही प्रसंग घडले संघर्ष मी सर्व कविता आहे। आणि ह्या कविता आज आपल्या कारंजकरांच्या सर्व मित्रमंडळीच्या वतीनं आज या ठिकाणी आपल्या समोर मांडतोय, आणि आपण सर्व रसिक किंवा आपण सर्व श्रोते या मी हा काव्यसंग्रह समर्पित करतोय आणि त्यांच्याच आशीर्वादामुळे मी आज या ठिकाणी उभा आहे आणि या ठिकाणी मी तुमच्या समोर बोलतोय। मी फार वेळ न घेता आपण सर्व या ठिकाणी आलात, माझ्या स्नेहापोटी आलात, त्याबद्दल मी सर्वांचे पुनश्च एकदा आभार मानतो आणि या ठिकाणी माझे प्रास्ताविक संपवतो। धन्यवाद। यांनी मुखपृष्ठ काढून दिलं, त्याबद्दल मी सुद्धा त्यांचा ऋणी आहे आणि माझ्या आयुष्याच्या जडणघडणी माझे सर्व मित्रमंडळी, डीएडची मित्रमंडळी, नगर परिषदचे अधिकारी कर्मचारी, तसेच माझे कारंजातील गुड मॉर्निंग ग्रुपचे सर्व माझे ज्येष्ठ बंधू, ज्येष्ठ बांधव। पत्थर की हिमायत में गजल लिखते हैं रोज, पत्थर की हिमायत में गजल लिखते हैं रोज, शीशे से कोई काम निकल पड़ता है, रोज शीशे से कोई काम निकल पड़ता है। अशा दुहेरी अंगाण हे त्यांचं ब्रीद वाक्य आहे, म्हणूनच त्यांच्या भोवती बिनकाम्यांचा गोतावळा फारसा दिसत नाही। विगत 3-4 महिन्यापूर्वी सरांनी ग म्हणजे गटार आणि र म्हणजे रस्ते, मानवीय सहजीवनात आवश्यक असणाऱ्या
या महत्वपूर्ण नी वाजवून सांभाळत इथवर सहजासहजी पोहोचला असावा असे मुळीच नाही. आयुष्याच्या या प्रवासात आलेल्या व येणाऱ्या खास कळग्यांना बगल देत त्यांनी मानापमानाची तमा न बाळगता धीरोदात्तपणे आपल्या भूमिकांना न्याय दिला. त्यांनी केलेली धडपड व केलेल्या कोण आलो मी आग हो कोण आलो. या ठिकाणी माननीय मुख्य अधिकारी डोलारकर साहेब यांच्या वतीने कवितेच्या चार ओळी या ठिकाणी सादर कराव्याच्या मागतात. नाही पाहिलं कोणन आलं पाहिली माणसं घडलेली, नाही पाहिलं कोणन आलं पाहिली माणसं घडलेली, मातीतील उभून सुद्धा आबाळाला भेटलेली, मातीतील उभून सुद्धा आबाळाला भेटलेली. या ठिकाणी सन्माननीय पाहुण्यांच्या हस्ते मी आज कोकून आलो या दुसऱ्या काव्य संग्रहाची या ठिकाणी विमोचन या ठिकाणी होत आहेत. अतिशय आनंदाचा सोहळा या ठिकाणी आपण अनुभवतात. आपण त्यांचे साक्षीदार या अतिशय सुंदर अशा प्रसंगाचे सर्वजण साक्षीदार आहात. या ठिकाणी मी आज कोकण आलो या काव्यसंग्रहाचे विमोचन या ठिकाणी करणार आहे. आईनी घेतले, त्यांच्या बाबांनी घेतले, त्यांच्या मित्रांनी घेतले, कधी कधी दोस्तांनी धोकाही दिला त्याचाही उल्लेख त्यांनी त्यामध्ये केलेला आहे. काय तेव्हा म्हणते की हे सौंदर्य दाखवण्यासाठी मी आग ओकून इथपर्यंत तुम्हाला आणलेला आहे. आणि नेमकं मला कविता संग्रहामध्ये दादांच्या हे दिसून आलं की तुटक्या घरामध्ये फाटक्या कपड्यांमध्ये जन्मलेलो मी, असं दादांचंच वाक्य. की आज एक कार्यकुशल प्रशासक म्हणून इथपर्यंत जो त्यांचा पुढचा ऋणी आहे. मी या मित्र त्यांनी सांगितलं की जेव्हा हा एक कविता आहे अनामिक. मी लाचार म्हणून जन्मलो, मी लाचार म्हणून जन्मलो तरी विचार ठेवून जाईल, एका झोपडीत जन्मलो तरी महाल बांधून जाईल. सुंदर अप्रतिम चार ओळी. मी रडत मुखाने जन्मलो, आपण सर्वच जवळजवळ पण दादांकडे प्रतिभा आहे आणि नुसतीच प्रतिभा आहे असं नाही, वाङ्मयीन प्रगल्भता. मी रडत मुखाने जन्मलो तरी हसत हसत सरणावरती जाईल, मी अंधार ठेवून जन्मलो तरी उजेड ठेवून जाईल, मी मुका शब्दाविना जन्मलो तरी माझे शब्द ठेवून जाईल. म्हणजे आजचा कविता संग्रह हे शब्द त्यांनी खरोखर आपल्यासाठीच ठेवलेले. मी मुकुल छोट छोट अगदी छोट्या गवत फुलाकडे पाहून आपलं जसं मन मोहित होत तसं दादाच्या प्रत्येक कविता म्हणजे एक रानफूल आहे, एक गवत फुल आहे. की प्रत्येक गवत फुलाच्या प्रत्येक कवितेच्या प्रमाणात प्रेमात तुम्ही नक्कीच पडाल. मी कवी नाहीये, मी दादांच्या कवितेला गण मात्रा वृत्त अशा स्केल नाही लावणार. मग काय कविता वाचन करत असताना आवड म्हणून मी फक्त तीनच गोष्ट. मी आग ओकून आलो हा एक रान फुलांचा, एक गवत फुलांचा, एक 69 पुष्पांचा हा एक पुष्पगुच्छ आहे. हे सगळे भावना आणि सौंदर्य या तीन गोष्टींचा आविष्कार जिथे होतो ती कविता माझ्या मनाला भावते. मग मला प्रत्येक कवितेमध्ये ह्या तीनही गोष्टी दादा तुमच्या दिसून आल्या, उत्कटता दिसली, भावना दिसली. आणि खरोखर आता या सर्वच पुष्पगुच्छ लहरी वादळ वारा, नको चंचल जलधारा, नको मरने के लिए थोडा और जीने के लिए बहुत सारा पीना पडता है. त्यांनी उल्लंघलेली नाही, कुठेही एकही अपशब्द मला त्यामध्ये आढळून आलेला नाही. विद्रोही म्हटल्यानंतर तरी माझे नाव ठेवून जाईल. दादा तुम्ही महाल बांधला आणि
तुम्ही नाव पण ठेवलं आहे आणि ते आमच्या हृदयात ठेवलं आहे तुमचा महाल या दुःखाला कुठेतरी वाचा फोडण्याचा प्रयत्न मी केला पाहिजे आणि जंगलात फिरणारा पाला पोचाड्यात लपणारा कंदमुळे खाऊन जगणारा आणि हातात भाल्यासारखी शस्त्र घेऊन येणाऱ्या रावळाची वाट पाहणारा आणि उघडी नागडी शरीर घेऊन डोंगर दयाच्या कपारीत दडून बसलेला राक्षसासारखा आणि शिवाय तुमच्यापासून कितीतरी पिढ्यांनी मागासलेला गिरीजन पण अशाही वेळी माझ्यावरती आले कुणाचे माझ्यावरती झाले कुणाचे तरी उपकार म्हणून मी आज तुमच्यात वावरतोय बाबासाहेबांच्या पुण्याई विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज इथे उपस्थित झालेले सर्व मान्यवर खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही एका शिक्षणापासून ते एका अधिकाऱ्यापर्यंत जो व्यक्ती समाजाच्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न करतो त्या व्यक्तीचं नाव आपल्या सर्वांना माहिती आहे. आदरणीय डोलारकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आणि त्यांनी लिहिलेल्या या काव्यसंग्रहाच्या निमित्तानं तुम्ही आम्ही इथे एकत्र जमलेलो आहोत. खरं म्हणजे अतिशय गर्वाची गोष्ट तुम्ही आम्ही इथे उपस्थित झालो. आदरणीय डोलारकर साहेब विद्यार्थी दशेपासून आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी उत्थानासाठी काम करतात. एक विद्यार्थी म्हणून त्यांनी समाजाचं निश्चितपणानं कसं भलं होईल विद्यार्थी दशेपासून त्यांनी समाजाचं कल्याण समाजाचं उत्थान करण्याचं त्यांनी काम केलं. निश्चितपणानं एक नगर परिषदेचा शिक्षक असून समाज मन कसं जपावं आणि समाजाला न्याय कसा द्यावा खऱ्या अर्थानं एक सामाजिक भान जोपणार एक नेतृत्व तुमच्या आमच्या सहवासाला लाभलं निश्चितपणे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी इथे उपस्थित झालो. आजचा काव्यसंग्रह निमित्तानं मी वाचला नाही पण निश्चितपणे आदरणीय साहेबांनी सांगितलं सरांनी सांगितलं की असे अनेक काव्यसंग्रह भविष्यातही ते लिहितील पण मला असं वाटतं की असा या स्नेहजनांचा कार्यक्रम घेण्याच्या संबंधानं वाढदिवस तर अनेक साजरे करतात पण वाढदिवस साजरा करत असताना स्नेहजनांचा समाज बांधवांचा आणि तितक्याच मित्रजनांचा सहवास लाभेल असा एक उपयुक्त कार्यक्रम आदरणीय साहेबांनी घेतला त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय आग ओकून आलो या कविताच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक गीते सर उद्घाटक विमोचक माननीय संजय महाल्ले सर प्रमुख पाहुणे माननीय दिगंबरजी डोलहर